Today we will start the practical number 4 part second, human reproductive system. In human reproductive system there are two types of system, male reproductive system and female reproductive system. म्हणजे मानवी प्रजनन संस्थेचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हे दोन आहेत. सुरुवातील आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघू. म्हणजे स्त्री प्रजनन संस्था. स्त्री प्रजनन संस्था जर बघितली या ठिकाणी आपल्याला हे या पद्धतीचं स्ट्रक्चर स्त्री प्रजनन संस्थेचं असत. याच्यामध्ये डक म्हणजे अंडनलिका, इथं ओहरी ओहरी मीन्स अंडाशय, युटेरस म्हणजे गर्भाशय आणि वजैना असे हे पार्ट इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये सर्वसाधारण जर पाहिलं इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ओहरीज त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन काय, स्ट्रक्चर काय, थोडक्यात बघू आपण. स्ट्रक्चर मध्ये इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ओरीज लोअर अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी, ही जास्त ओरी ॲबडॉमिनल कॅव्हिटी याच्यामध्ये फिट केलेले असतात ओरी. अँड सेकंड देर इज द सेकंड पार्ट ॲबडॉमिनल कॅव्हिटी, ओरी म्हणजे अंडाशय. हे जे अंडाशय आहे म्हणजे खालच्या बाजू म्हणजे आपल्या ॲबडॉमिनच्या वरच्या साईडला हे फिट केलेलं असतं. त्याच्यावरती अंडरनलिका म्हणजे फॉलिंड इट कॅरीज द एग्स. अंडाशयातून हे जे काही ओहम असतात हे जाऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला ओहरी आता फॉलिंग डक्स देर आर थ्री पार्ट्स, प्री एन फनेल लाईक द ओपनिंग ऍक्टिव्हिटी ऍबडोमिन. इनफंड सेंटर इज कॉल्ड इनफंडुबुलम, म्हणजे जे काही टोकाचा जो भाग आहे बेसल लेग सेप, त्याचा बेसल लेग सेप असतात बेसल लेग सेप या ओरीचा. आणि त्याचं फंक्शन जे आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रोड्यूस द ओहा इन फिमेल सिस्टीम, म्हणजे अंड प्रोड्यूस करायचं, म्हणजे अंडाशयामध्ये अंड निर्मिती अंड पेशींची निर्मिती करण्याचं काम असतं. सेकंड जे आहे पोलियन ट्यूब म्हणजे अंडनलिका. ही जी अंडनलिका असते या नलिकेमध्ये इकडे आली ही अंडनलिका, त्या अंडनलिकेमध्ये टोकाचा भाग जो असतो हा पात नळ्यासारखा असतो, असा पात नळीसारखा असतो. आणि याचं काम काय की हे जे असतात फर्टिलाइज एग्स, हे जे असतात फर्टिलायझेशन आणि हे इकडे ओहरीमध्ये ओहरीमधून इकडे येणारे अंडाशय असतात ते युटेरसमध्ये आणण्याचं काम ते करत असतात. युटेरसमध्ये गर्भाशयामध्ये आणण्याचं काम करतात. आणि मध्यभाग जो असतो याच्यामधला मध्यभाग फलनाची जागा असते. त्याच्यानंतर तिसरा भाग जो असतो गर्भाशयात उघडणारा भाग असतो त्याला थर्ड पार्ट इज द ओपन इन द युटेरस. हा गर्भाशयात उघडणारा भाग असतो दॅट इज कॉल्ड द इस्थेमस, त्याला इस्थेमस म्हणतात. सेकंड इज द युरेटस. आता युटेरस मध्ये गर्भाशय, आता इन युटेरस हे उदर त्याचा जो भाग असतो या दोघांच्या उदर पोकळी म्हणजे आपल्या पोटाच्या मध्यभागी हा भाग असतो, उदर पोकळी म्हणजे हा भाग असतो त्याला गर्भाशय. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ फोटस बर्थ प्रोसेस म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे जी काही गर्भाशय गर्भाची जी वाढ होते ती वाढ या युटेरसमध्ये होते. त्याच्यानंतर सेकंड पार्ट म्हणजे फोर्थ पार्ट जो आहे तो वजायना म्हणजे युनि. आता हा जो पार्ट असतो याच्यामध्ये पासिंग थ्रू द युटेरस ऑफ आउटसाइड म्हणजे युटेरसच्या खालच्या बाजूला हा भाग असतो वजायना. याच्यामध्ये गर्भाशयाचा मार्ग जो असतो तो उघडण्याचा मार्ग असतो. त्याच्यामध्ये प्रसूतीचा मार्ग हा असतो. या ठिकाणी पासेज ऑफ इंटरकोर्स ऍक्ट्स ऑफ बर्थ कॅनल प्रसूतीचा मार्ग, पॅसेज ऑफ मेन्स्ट्रुअल फोल म्हणजे जे काही समस्या असतात
मेन्स्ट्रुअल कोड फ्लो त्याच्यातून वाहत असतो, याच्यातून वैजायचं. दीज आर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑर्गन्स. अँड देन सेकंड इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इन दिस पार्ट मेल इज सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल मीन्स त्याला शुक्राशय. देर आर एक जी दोन जोडी असते शुक्राशय, एक पेअर. देर इज द त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँड. दिस इज प्रोस्टेट ग्लँड म्हणजे पुरस्थ ग्रंथी म्हणतात त्याला. क्राउपर्स ग्रंथी, क्राउपर्स ग्रंथी या ठिकाणी ही जी असतं याला युरिन ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर. अँड देर इज द टेस्टिस, देर इज द टेस्टिस ऑफ पार स्कॅट्रम म्हणजे वृषण कोश. टेस्टिस मध्ये असतात, त्याच्यावरचा जो कोश आहे त्याला वृषण कोश म्हणतात. देर इज द कवर ऑफ द वृषण कोश. सेकंड इज इपिडर्मिस, आधी वृषण, इपिडर्मिस ओवर लेअर जे असतात त्याला इपिडर्मिस असतं. त्याच्यानंतर युरिनोजेनायटल डक्ट, दिस इज कॉल्ड युरिनोजेनायटल डक्ट. युरिनोजेनायटल डक्ट मीन्स युरिन, युरिन. अँड दिस इज द टेस्टिस. इन दिस टेस्टिस देर आर द प्रोटेक्ट द स्पर्म. दे गोज द इन दिस वे अँड गो टू द इन दिस वे अँड ओपन इन द इजेक्युलेटरी डक्ट, म्हणजे स्खलन वाहिनी म्हणतात त्याला, स्खलन वाहिनी. याच्यात येतं युरिन, युरिनचाही मार्ग तोच असतो आणि स्खलन वाहिनीचे डक्ट तोच असतो. अशा पद्धतीचं वहन होतात. देर इज द पेनिस, दिस इज अ पार्ट ऑफ द पेनिस. द पेनिस इन दिस पार्ट युरिनोजेनायटल डक्ट, युरिनोजेनायटल डक्ट म्हणजे दोघांची वाहिनी एकच असते, त्याला म्हणजे स्खलन वाहिनी म्हणतात. या ठिकाणी कॉपर प्रोस्टेट ग्लँड पुरस्थ ग्रंथी, त्याला लागून खाली पुरस्थ ग्रंथी असते. अशा पद्धतीने दीज आर टेस्टीज लोकेटेड आउटसाइड द ॲबडॉमिनल, लोकेटेड आउटसाइड द ॲबडॉमिनल. टेस्टीज आर लोकेटेड ऑफ द ॲबडॉमिनल, आउट ऑफ द पार्ट ऑफ द बॉडी. दीज टेस्टीज आर आउट ऑफ द पार्ट ऑफ द बॉडी. देर इज द न्यूमरस सेमिनिफेरल ट्यूब, ईच हॅज जर्मिनल एपिथेलियम. सेकंड टेस्टिस ऑल्सो प्रोड्यूस द टेरेस्टेरॉन, टेस्टिस ऑल्सो प्रोड्यूस द टेरेस्टेरॉन नावाचा घटक त्याच्यातून निघत असतो. त्याच्यानंतर वाहिन्या ज्या असतात, वृषण वाहिनी जालिका इज कॉल्ड रेट ऑफ रेट, इज कॉल्ड द रेट टेस्टिस. अपोवाहिनी असते, इपिडर्मिस असते, तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. या ज्या असतात, दिस इज द मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम, दिस इज द फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम. मेल स्पर्म, स्पर्म जे असतं त्याला स्पर्म इथं तयार झाल्यानंतर या पद्धतीने ते इथे येतं, इथून इथे इजिक्युलेट डक्टमध्ये ओपन होतं, इथून मूत्रवाहिनी. या दोन्ही वाहिन्यांसाठी एकच नलिका असते म्हणून त्याला इजिक्युलेटरी डक्ट, इजिक्युलेटरी डक्ट. अशा पद्धतीची ही मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम. त्याचा फिगर काढायचा, त्याचं फंक्शन लिहायचं. आता फंक्शन लिहिताना आपल्याला म्हणजे फंक्शन लिहिताना दोन्ही फिगर काढायच्या, समोरासमोर फंक्शन लिहायचं आणि आजच्या तारखेला लिहायचं. ते फंक्शन आजच्या तारखेला लिहायचं. लक्षात ठीक आहे, ओके.